नमस्कार मित्रांनो, दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि खास दसऱ्यानिमित्त सीमोल्लंघन जसं म्हणतो तसं या कोरोनाच्या काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये घरी बसून वैतागलो होतो, तर एक सीमोल्लंघन करायचं म्हणून आम्ही आमचे काही मित्रांबरोबर निघालो आहोत. तर इकडे बघू शकता तुम्ही, हे है हमरे कालीन भैया, अर्जुन भैया. तर अर्जुन आणि हर्षल असं आम्ही तिघही निघालो आहोत मल्हारगडच्या दिशेने, दिवे घाटाच्या दिशेने. तर बघूया आता पुढचा प्रवास. चला तर बाय बाय. खूप छान पद्धतीने सजवलेली आहे. मिसळ, गुलाबजाम, दहीवाटी, ताक, दर्दी. आधी आम्ही पोटोबा करू म्हणतो आणि मग हा पोटोबा झाल्यावर विठोबाच्या दर्शनाला आम्ही जाणार आहे.
आपण बघणार आहोत मल्लारगड. पुण्यापासून सासवडला येतं ना डाव्या हाताला झेंडीवाडी गाव लागतं आणि झेंडीवाडी गावापासून साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतरावर सोनोरी गाव आहे. म्हणून या किल्ल्याला सोनोरी किल्ला किंवा सोनोरीगड असं देखील म्हणलं जातं, पण त्याचबरोबर मल्लारगड देखील म्हटलं जातं. मल्लारगडाची निर्मिती साधारण 1757 या कालखंडात झालेली आहे आणि या गडाची निर्मिती मल्हारराव पानसे यांनी केलेली आहे. साधारण गड त्रिकोणी आकाराचा असून या गडाच्या आतमध्ये चौकोनी आकाराचा तट आहे, त्याचबरोबर बालेकिल्ला आहे. त्याचबरोबर असं देखील म्हणलं जातं या किल्ल्याचं बांधकाम चालू असताना कुदळीचा घाव बसला, त्यावेळेस रक्त वाहून आलं होतं किंवा रक्त आलं होतं. त्यावेळेस असा नवस केला होता की या गडावर मी खंडोबाचं मंदिर स्थापन करतो आणि त्याचमुळे या किल्ल्याला मल्हारगड असंही म्हणलं. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हा नक्की आपल्या कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.